Bine, mișeria asta e. Cutie holă, băi. Și tu, băi, te holă. Bathroom-cha pipe-cha jawal ek saap tyanna dislela hota baga tar chocolate rangacha tyacha hoti patte aslela to saap hota tumhi ya tikani baghu shaktay tar ha common wool snake mhanje kavde jatiacha saap ahe baga ube binti varti charnara ha ekmev saap ahe tumhi ya tikani baghu shakta tar baga yacha pramukh khadya pal aste ani pal khanyasathi ha saap ube bintivar sahaj chodu shakto तर तो एका बिळामध्ये ठीक आहे पाईपच्या ठिकाणी बसलेला होता आपण त्याला पकडलेलं आहे तुम्ही बघू शकताय अतिशय तापट असता हा साप असतो आणि स्पर्श झाला की हा साप चावू शकतो लक्षात घ्या परंतु हा साप चावल्यानंतर माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्यामुळे घाबरून अशा मुक्या जीवांना अजिबात मारू नका लक्षात घ्या याचं प्रमुख खाद्य पार असते बघा उभे भिंती होती चढू शकतो समजा या ठिकाणी जर आपण सोडला तर उभे भिंती होती सहज जाऊ शकतो तसं बाकीचा कुठलाही जात नाही लक्षात घ्या आणि हुबेहूब मण्यासारखा दिसणार साप आहे बघा म्हणजे की मण्यार साप काळा असतो आणि हा चॉकलेट असतो आणि मण्यार सापाला दुहेरी जोडीमध्ये पट्टे असतात आणि या सापाला सिंगल सिंगल रेग असतात मागल्या 15 दिवसात पण तिथं झाला होता बर 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 चालेल पिल्ल म्हणजे काय काय नाही नाही काय नाही पिल्ल कुठं तयार होते पिल्ल नाही ते अंडी घालतो आणि अंड्यातून पिल्ल जन्माला येत असतात लक्षात घ्या आणि बघा याचा मेटिंग पिरियड सुद्धा मार्च एप्रिल दरम्यान असतो आणि हे किती दिवसाचं आहे याची लांबी बघा आहे की एक दीड फूट आहे म्हणजे याला कमीत कमी 2.5 वर्ष झालेली आहेत 2.5 वर्ष हो तर बघा मित्रांनो की आपण याला सुरक्षितपणे पकडलेलं आहे आणि थोड्या वेळानं संध्याकाळी आपण मीटिंग घेऊ आणि निवांत बोलू जरा व्हिडिओ चालू 2 मिनिटं शांत राहा तर बघा मित्रांनो या सापाला ओळखायचं कसं मी तुम्हाला सांगतो या बघा की याचं जे डोकं आहे ते बदामी आकाराचं डोकं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी काळ्या रंगामध्ये त्याचे डोळे आहेत बघा आणि थोडेसे बाहेरच्या बाजूला असल्यागत त्याचे डोळे आहेत आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा पांढऱ्या पांढऱ्या रेघा असतात त्याचा संपूर्ण रंग जो आहे तो चॉकलेट रंग आहे आणि पोटाकडचा भाग पांढरा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय तर अतिशय तापट असणारा साप असतो बघा स्पर्श झाला की चावायचा वगैरे प्रयत्न करत असतो परंतु या सापाला अजून आपल्याला एकदाही चावायचा प्रयत्न केलेला नाही तर बघा अतिशय सुंदर असा साप असणारा 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढतो जास्तीत जास्त 3.5 फूट लक्षात घ्या आणि प्रमुख खाद्यपाल असल्यामुळे तो उभे भिंतीवर चढणारा साप आहे मण्यार समजून कुणी याला मारण्याचा प्रयत्न करणारा तर आपण त्याला बरणीमध्ये एका पॅक करून सुरक्षितपणे जिथं मनुष्य वस्ती नाही अशा ठिकाणी आपण त्याला सोडून देऊया दादा नाव सांगा कॉल करून त्याचा मी नाव सांगा तुमचं आदित्य आदित्य यादव यादव यांचं मनापासून आभार आहे बघा त्यांच्यामुळं हा जीव वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे निसर्गातल्या त्यांचं खूप खूप धन्यवाद आपण त्याला बरणीमध्ये पॅक करून घेऊया तुला त्यांचं नाव बरं माहित ठीक नाही मागल्या 15 दिवसात सुद्धा हिथच दिसला होता पण त्याला काय नाही केलं तो मनान निघून गेला नाही जातो जातो मनान गेला दुसऱ्या दिवशी दिसला कसं असतं की जोपर्यंत आपला देह पाय पडत नाही
तोपर्यंत कुठला साप स्वतःचा होत नाही. मग किती किती पण विषय असू द्या. त्यावेळेला मी एकटी होती म्हणजे काय प्रश्न नाही. आला तर गेला तर घाबरायचं नाही. एकटी होती म्हणजे प्रश्न नव्हता. फक्त घाबरून कसं होते की लोक त्याला मारतील. आता मागाशी त्यांनी कॉल केल्यानंतर मला काय म्हणले ते की कोणता आलंय वाटतं. मी म्हटलं मारते त्या काय म्हणून मी डबल फोन केला त्यांना. मारू नका म्हटलं मी येतो म्हणलं तिथं लगेच. काय होतो वैशिष्ट्य कोण असतो बाहेर लगेच येतो पटकन. सहज चढत सहज तो बाईकडे आलो बाहेर. चप्पळ जातो तर बघा मित्रांनो आपल्यासोबत आपले कॅमेरामॅन अक्षय शिंदे कुर्लीकर हे सुद्धा बघा रात्रीच्या वेळी असून उपस्थित झालेले आहे. त्यांचं मनापासून आभार आहे बघा. तर आपण याला थोड्याच वेळात सुरक्षित निसर्गात सोडून देऊया. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्य यांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो थोड्या जवळपूर्वी आपण गाडगेवाडी या ठिकाणी बघा कॉमन उड स्नेक म्हणजेच कवड्या जाते साप पकडला होता. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असा तो साप होता आणि त्याला आपण निसर्गात सोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर बघा तो आता सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जाणार आहे आपल्या मार्गानं. तर बघा घरात जर असा साप आला तर तो आपल्या घरातील पाळी खाऊन आपल्याला मदत करण्यासाठी तो आलेला असतो. तर कोणीही दिसला म्हणून त्याला लगेच मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका. तर तो आपल्या हाताच्या बाजूनं सुरक्षितपणे आता खाली हळूहळू निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी तो आता तयार झालेला आहे. अतिशय सुंदर अशी त्याची त्वचा आहे बघा. अतिशय शीत रक्तीय प्राणी असल्यामुळं थोडासा एकदम गार लागतो आहे बघा हाताला. तर आपण त्याला सोडलेला आहे. तर तो अशा रीतीनं निसर्गामध्ये निघालेला आहे बघू शकताय. तर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील सापांच्या बाबतीची काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे कळवू शकता तुम्ही किंवा आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवरती पहिल्यांदा दिसला असेल 86 00 68 24 21. 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर असतो बघा मित्रांनो. तर सापाच्या बाबतीत काही तक्रार वगैरे असतील किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला काही शंका असतील अडचण असतील तर मला तुम्ही कमेंट करा किंवा फोनवरती सुद्धा सांगू शकता तुमच्या अडचणी. तर आपण सोडवण्याचे ते 100% प्रयत्न करू. तर आपण आपल्या मार्गानं निघतोय बघा मित्रांनो. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शनचा ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो.